नमस्कार. आपण आता ब्रिटिशांचं राज्य आणि त्याच्या अनुषंगाने राज्यव्यवस्थेमध्ये झालेल्या सुधारणा ह्या बघणार आहोत. सुधारणा म्हणजे त्यांचं राज्य खराब होतं का? उत्तर आहे ते म्हणतात आम्ही शिकतोय. लक्षात ठेवा, तुम्ही नकाशावरती म्हणजे जो प्रॉपर पृथ्वीचा गोल आहे ना, गोल त्याच्यावर फ्लॅट केलेला नकाशा असतो, त्याच्यामध्ये आकार मोठे होत जातात. विशेषतः जसं आपण ध्रुवीय प्रदेशाकडे जायला लागतो तसा तो गोष्टीचा आकार मोठा व्हायला सुरुवात होते. जसं ग्रीनलँड याचा आकार खूप मोठा वाटतो, किंवा कॅनडाचं जे क्षेत्र आहे ते खूप मोठं वाटतं, तर तसं नको. पृथ्वीचा जो गोल असतो प्रॉपर त्याच्यावर बघितलं की मग आकार कळेल. तर ग्रेट ब्रिटन, युनायटेड किंगडम, काहीही नाव घ्या, ते इंग्लंड आणि आयर्लंड दोघे एकत्र करून टाका, तरी जेवढं क्षेत्रफळ त्यांचं नाही आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक क्षेत्रफळ त्यांना भारतात राज्य करायला मिळालं होतं. आणि एवढ्या सगळ्यावरती राज्य करणं, आणि तेही तुम्हाला कल्पना असेल, आपण बघितलं होतं की औरंगजेबाचं जे राज्य आहे हे सगळं खिळखिळ झालं. त्याचं कारण काय? तर राजा राजधानीत नव्हता. राजधानी त्याची दिल्ली असेल, आग्रा असेल, परंतु 26 वर्ष शेवटची आयुष्यातली त्यांनी महाराष्ट्रात काढली. जर राजाच राजधानीत नाही तर राज्याची वाट लागली. इथं इंग्लंडचे लोक इंग्लंडमध्ये बसून भारतावर राज्य कसे करू शकत होते? मराठी त्याला उंटावरून शेळ्या हाकणं म्हणतात. तर हे असले प्रकार ते कसे करू शकत होते? आपण एक थोडक्यात त्यांची राज्य यंत्रणा कशी होती हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर हे आहे ब्रिटनचं राज्य. मी इथं या नकाशात इथं दाखवतोय, हे ब्रिटनचं राज्य आहे. आता मी ते थोडंसं मॉडिफाय करणार आहे, डिटेलमध्ये जाणार आहे. तर त्याच्यात हा आहे त्यांचा काय म्हणतात त्याला, क्राऊन, किंग, क्वीन, जी कोण असेल ती. यानंतर हे आहे त्यांचं अप्पर हाऊस. अप्पर हाऊसला म्हणतात ते हाऊस ऑफ लॉर्ड्स. यानंतर हे जे आहे हे आहे त्यांचं लोअर हाऊस, याला ते म्हणतात हाऊस ऑफ कॉमन्स. आठवायचा प्रयत्न करा, दिल्लीवरती जेव्हा मुघलांचं राज्य होतं तेव्हा शहाजान बादशाहच्या काळामध्ये पण हाच प्रकार दिसतोय. दिवाण ई आम, थोडस जर उर्दू पर्शियन ह्या भाषा येत असतील तर लक्षात येईल दिवाण म्हणजे इथं सभागृह. ईचा अर्थ इंग्लिश मधला ऑफ घ्यायचा, तर सभागृह कोणाचं? आम. आम म्हणजे कॉमन मॅन, तेच आहे हाऊस ऑफ कॉमन्स. दिवाण ई खास, हाऊस ऑफ लॉर्ड्स. जवळपास सगळीकडे पद्धती ह्याच होत्या. आणि ह्याच्यात आधुनिक पद्धतीप्रमाणे जो काही बदल आहे तो म्हणजे आहे, इथं मी लिहितोय काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स किंवा काउन्सिलर्स म्हणू फारत, म्हणजे थोडक्यात मंत्री परिषद. म्हणजे ही आहे त्यांची हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि ही काउन्सिल ऑफ मिनिस्टर. आता काउन्सिल ऑफ मिनिस्टर असं दाखवायचं कारण काय आहे? तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर जो मेंबर आहे हा हाऊस ऑफ कॉमन्सचा पण असू शकतो, हा हाऊस ऑफ लॉर्ड्सचा पण असू शकतो, किंवा 6 महिन्यापर्यंत तो सभागृहाचा सभासद नसला तरी चालतं. 6 महिन्यात त्याला सभागृहाचं सभासदत्व मिळवणं आवश्यक असतं. म्हणून मी इथं थोडासा बाहेर पण हा भाग दिलेला आहे. ओके, तर ह्या पद्धतीत हे ब्रिटनचं राज्य होतं. आता ही जी काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे, ह्या काउन्सिल ऑफ मिनिस्टर पैकी एक होता, त्याचं नाव आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट. मी परत सांगतो, त्याला म्हणतो सेक्रेटरी ऑफ स्टेट, म्हणजे मराठीत ह्याला भारत मंत्री असं नाव. तर हा जो भारत मंत्री हा इथं बसणार आहे. आता भारत मंत्री हा आन्सरेबल आहे, म्हणजे त्याच्यावर उत्तरदायित्व आहे, उर्दू प्रमाणे जबाबदारी आहे. कुठं आहे? तर हाऊस ऑफ लॉर्ड्स वाल्यांनी पण प्रश्न विचारले काय, हाऊस ऑफ कॉमन्स वाल्यांनी पण प्रश्न विचारले काय. हे दोन्ही सभागृह सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे भारत मंत्र्यावरती लक्ष ठेवणार आहे. भारत मंत्री ह्यांना उत्तरदायित्व आहे. हा जो भारत मंत्री आहे ह्याचा भारतातला प्रतिनिधी, आता हे इंग्लंड मधून आपण भारतात येतोय, हा भारतातला प्रतिनिधी आहे. याला पूर्वी नाव होतं गव्हर्नर जनरल. ब्रिटिशांच्या भारतात आल्यावर वखारी उघडायला सुरुवात झाली.
त्याला मी मराठीत वखार म्हणत असलो तरी ते लोक मात्र फॅक्टरी म्हणतात. त्या फॅक्टरीत तयार काय होत होतं? साम्राज्य. ही फॅक्टरी कुठं उघडली? सुरत, राजापूर, मद्रास, म्हणजे त्यावेळेचं मद्रास आता चेन्नई, त्यावेळेचा कोलकाता आता कलकत्ता, आणि शेवटी आमची मुंबई, बॉम्बे. त्यावेळेला ही पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांना आंदण मिळाली. प्रत्यक्षात 1660 साली हा व्यवहार झाला, पण ब्रिटिशांना मुंबईचा ताबा घ्यायला 1663 हे साल उजाडावं लागलं. म्हणजे महाराज तेव्हा साधारणतः 33 वर्षाचे होते. त्यावेळेच्या काळात साधारणतः मुंबई ही ब्रिटिशांना मिळालेली आहे. तोपर्यंत मुंबई पोर्तुगीजांची आहे. तर तसं या ठिकाणी लक्षात येईल की ह्या सगळ्या म्हणजे मुंबईची फॅक्टरी, राजापूरची फॅक्टरी, सगळ्या फॅक्टरीचे जे प्रमुख असायचे त्याला म्हणायचे गव्हर्नर. पुढे यांच्यात समन्वय ठेवायची इच्छा निर्माण झाली. जसं ब्रिटिशांचं राज्य मोठं व्हायला लागलं, काही वेळेला ब्रिटिशांनी नको ते उद्योग केले. म्हणजे उदाहरणार्थ शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावरती त्या सिद्धी जौहरच्या वेढ्यात अडकले होते, त्यावेळेला या ब्रिटिशांनी झेंडा लावून तोफा उडवल्या त्यांच्या. मग काय, त्यांच्या गोळ्याचं आणि नशिबाचं दोघांचाही ताकद कमी पडली. परिणाम असा झाला की पुढं महाराज सुटले, आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना राजापूरवरती हल्ला करायची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी ह्या इंग्रजांना पकडून वासोटा किल्ला आहे तिथं कैदेत टाकलं. 5 वर्ष हाल केले त्यांचे. सुरतेच्या गव्हर्नरनी शेवटी काय 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 विरवणे करून सोडवायचा प्रयत्न केला. मग असे उद्योग होऊ नयेत म्हणून यांच्यावरती एक कंट्रोल ठेवला पाहिजे म्हणून मग कलकत्त्याचा जो गव्हर्नर आहे त्याला पद दिलं गेलं गव्हर्नर जनरल. म्हणजे ह्या सगळ्या गव्हर्नरांच्या वरचा जो असेल तो गव्हर्नर जनरल. कारण का, तर त्यावेळेला इंग्लंड ते भारत हा समुद्रातला प्रवास अंदाजे 6 महिन्याचा होता. शिडाची जहाजं, सेलिंग म्हणायचे त्याला, ती शिडाची जहाजं होती. केप ऑफ गुड होप म्हणजे आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून हे लोक भारतात यायचे. पुढं 1864 साली किंवा 1860 नंतर कधीतरी सुवेझचा कालवा तयार झाला, आणि त्यामुळं प्रवासाचा वेळ थोडा कमी झाला. ती औद्योगिक क्रांती झाली आणि मग वाऱ्याच्या भरोशावर न राहता माणसं वाफेच्या भरोशावर राहायला लागली. आणि मग त्या शिडाच्या जहाजांच्या ऐवजी इंजिनवाल्या बोट आल्या, स्टीम इंजिन. आणि मग त्यामुळं काय व्हायला लागलं, प्रवासाचा वेळ कमी झाला. पण तरी 2 महिने एवढा वेळ लागायचा. आणि मग अशा वेळेला भारतात जर पटकन निर्णय घ्यायची वेळ आली तर तो कोणावर असणार? गव्हर्नर जनरल. म्हणजेच इथं मी व्हाईसरॉय किंवा याचं दुसरं नाव बारीक अक्षरात लिहितोय गव्हर्नर जनरल असं त्याला नाव होतं. पोर्तुगीजांचा आधीपासूनच तो व्हाईसरॉय होता. हे लोक काहीतरी विजरई म्हणायचे त्याला, तो गोव्याचा विजरई. तो विजरई हा बहुतेक व्हाईसरॉय शब्दापासूनच तयार झालेला शब्द असावा किंवा उलट असेल, जे असायचं ते. पण याच्यानंतर 1857 हे आपलं स्वातंत्र्य समर झालं. ब्रिटिश लोक त्याला म्हणतात म्युटिनी ऑफ सिपॉय, शिपायांचं बंड असं म्हणतात. तर ते झालं आणि ह्यानंतर ब्रिटिशांनी सत्ता स्वतःच्या हातात घेतली. लक्षात ठेवा, हा फरक बऱ्याचशा भारतीयांना तेव्हाही कळला नव्हता आणि आजही कळत नाही. ते म्हणजे 1857 जे राज्य आहे ते आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. नाव बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. मला सुरुवातीला वाटायचं तो गव्हर्नर जनरल कलकत्त्यात बसतो म्हणून ईस्ट इंडिया म्हणायचे, तर तसं नाहीये. त्यांच्या दृष्टीने जगात 2 इंडिया आहेत. एक आहे वेस्ट म्हणजे पश्चिमेकडचा भारत, आज त्याला आपण वेस्ट इंडिज म्हणतो, तो पश्चिमेकडचा भारत. आणि आपला भारत याला ते पूर्वेकडचा भारत म्हणायचे. किती भारत वेडे लोक होते बघा, आणि आम्ही वेडे लोक असे आहोत की आम्ही इंग्रज वेडे आहोत. त्यावेळेला ही मंडळी भारत शोधत फिरत होती आणि त्यावेळेला ही कंपनी आहे ईस्ट इंडिया नावाने. सो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. ह्याचा जो गव्हर्नर जनरल हा डायरेक्टर बोर्ड असतो, म्हणजे कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांना पण गव्हर्नर जनरल आन्सरेबल असायचा आणि तो सेक्रेटरी ऑफ स्टेटला पण. आता 1857 उठावानंतर थोडी परिस्थिती बदलली. ब्रिटिश पार्लमेंटने राज्य हातात घेतलं, कंपनीचं राज्य काढून घेतलं असं म्हणतात ब्रॅकेटमध्ये. प्रत्यक्षात पहिला व्हाईसरॉय हा शेवटचा गव्हर्नर जनरलच आहे. व्हाईसरॉयच्या सल्लागार मंडळामध्ये कंपनीचेच निम्मे लोक भरलेले आहेत, म्हणजे फक्त नावं बदलली, आतला पदपदार्थ तोच आहे. तर तसं हा गव्हर्नर जनरल हे पद जाऊन त्याच्याऐवजी आलं व्हाईसरॉय हे पद.
व्हाईसरॉयला हाताखालती काम करायला दिली होती, त्याला म्हणतात काउन्सिल किंवा व्हाईसरॉयचा सल्लागार मंडळ. ह्यानंतर हा व्हाईसरॉय आहे हा वेगवेगळ्या ठिकाणच्या गव्हर्नरवरती कंट्रोल ठेवून होता. म्हणजे हे झालं गव्हर्नर्स. आता हे गव्हर्नर कोणते? तर गव्हर्नर ऑफ बॉम्बे, त्यावेळेला बॉम्बे म्हणायचे, गव्हर्नर ऑफ मद्रास, अशा पद्धतीत हे वेगवेगळ्या प्रांतांचे गव्हर्नर. त्या गव्हर्नरला परत मदत करायला त्याची काउन्सिल. स्वरूप लक्षात आलं, ह्यांच्या हाताखालती अधिकार. बघा, ह्या सगळ्या ठिकाणी मी कुठेही अधिकाऱ्यांचं नावच घेतलं नाही. जेव्हा कंपनी सरकार काम करत होतं त्यावेळेला सुरुवातीला आपल्याच लोकांना तिथं जॉब द्यायला सुरुवात झाली. ते सनदी सेवक म्हणून यायला लागले. जे डायरेक्टर, बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे, तेच लोक पहिल्यांदा हे सगळे विश्वासाची माणसं आणत होते. हळूहळू करत संख्या वाढायला लागली आणि मग तिथं एक वेगळी परीक्षा पद्धती चालू झाली. सुरुवातीला बोर्ड ऑफ डायरेक्टर जे होते त्यांच्या शिफारसीनेच तुम्हाला ह्या परीक्षेला बसता यायचं. हळूहळू करत ब्रिटिशांचं प्रत्यक्ष राज्य आल्यावर ही अट काढून टाकली आणि कुणी पण ब्रिटिश प्रजाजन ह्या परीक्षेला बसू शकत होते. त्या परीक्षेला तेव्हा म्हणायचे ICS एक्झाम. आता आपण त्याचीच तयारी करतो, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस जी म्हणतात ती परीक्षा. पण त्यावेळेला ह्या पद्धतीमध्ये ते परीक्षा घ्यायचे आणि मग अशा परीक्षा झाल्या की त्यातून उमेदवार सिलेक्ट करायचे आणि मग ही सगळी प्रशासन यंत्रणा ही त्यांची असायची. आता ह्या प्रशासन यंत्रणेत सुद्धा वरच्या बाजूचे जे सगळे अधिकारी आहेत हे सगळे ब्रिटिशच असायचे. फार कमी वेळेला भारतीयांना तिथं संधी मिळत होती, पण जास्तीत जास्त ब्रिटिशच त्या ठिकाणी असायचे. तर हे सगळं राज्य यंत्रणा ही ब्रिटिशांनी उभी केली होती, ही ह्या पद्धतीत राज्य यंत्रणा उभी केली होती. आता ब्रिटिशांनी आमच्याकडं हळूहळू करत लोकांना इथं सहभागी करून घ्यायला सुरुवात केली, विशेषतः म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्हणजे आपल्या हिशोबाप्रमाणे नगरपालिका, महानगरपालिका, अशा गोष्टी उभं करायला सुरुवात केली. त्यासाठी वेगळे कर आकारणी करायला सुरुवात केली, त्यांना त्यांची कार्य नेमून दिली आणि अशा पद्धतीमध्ये भारतीयांना हळूहळू प्रत्यक्ष राज्यकारभाराचा अनुभव हा द्यायला सुरुवात ब्रिटिशांनी केली. मधल्या कालखंडात आपण कधी काळी राज्य करत होतो हेच विसरून गेलो होतो आणि त्यामुळं आता ब्रिटिश शिकवत आहेत आणि आपण शिकायचं या भूमिकेत होतो. मग साधारणतः युरोपमध्ये महायुद्ध होणार ही चाहूल लागली होती. 1905 सालापासून युरोपमध्ये अशी गडबड चालू होती की एक ना एक दिवस महायुद्ध होणार आहे. म्हणजे थोडक्यात आजच्या हिशोबाप्रमाणे वर्ल्ड कप तसा प्रकार असणार होता. सगळ्या राष्ट्रांना आपापली शस्त्र तयारी ही पारखून बघायची होती. ह्या सगळ्यातून एकच कोणीतरी विश्वविजेता होऊ शकतो तो ब्रिटनलाच व्हायची महत्वाकांक्षा होती आणि ह्यासाठी प्रयत्न चालू होते. आणि मग ह्या सगळ्यामध्ये एक महत्वाचा कायदा हा भारतात ब्रिटिशांनी आणला, त्याला म्हणतात मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. आता ह्याच्यात भारतीयांना व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न विचारायचा अधिकार दिला गेला. लक्षात ठेवा, मेंबर म्हणून आमचे काही लोक आधीपासून तिथं गेलेले आहेत, पण आता त्याचं जरा निवडणुकीचं स्वरूप जरा अधिक व्यापक केलं. त्याचबरोबर अधिकार काय, तुम्ही मेंबर म्हणून जाता पण नुसतंच कारभार बघत बसायचं म्हणजे थोडक्यात काय ही गोरी गुमटी माणसं काय बोलतात ते ऐकत बसायचं, शिकायचं. तुम्ही अडाणी लोक आहात, तुम्हाला आम्ही हे ज्ञान देतोय कसा कारभार केला जातो ते. आणि मग तुम्हाला आता ह्याच्यानंतर प्रश्न विचारायचा अधिकार, बघूया काय प्रगती झाली तुमची. मग आमची मंडळी पण प्रश्न विचारायला लागली. पण लक्षात ठेवा, त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे व्हेटो पॉवर, म्हणजे नकार अधिकार. तो मात्र ब्रिटिशांनी आपल्या हातातच ठेवला होता. ते म्हणाले तुम्ही प्रश्न विचारू शकता पण उत्तर दिलं जाईलच असं नाही. पण आम्ही ह्याच्यावर पण खुश होतो. ह्याच अनुषंगाने ब्रिटिशांनी आणखीन एक चाल खेळली होती, ती म्हणजे विभक्त मतदारसंघ. त्यांचं म्हणणं मुस्लिम इथं अल्पसंख्य आहे, हे कसे हे त्यांचं त्यांना माहिती. पण ते म्हणायचे मुस्लिम इथं अल्पसंख्य आहे, ते निवडून येऊ शकत नाहीत कारण हिंदू त्यांचा द्वेष करतात. आणि त्यामुळं त्यांना पण राज्य यंत्रणेमध्ये सहभागी होणं हे भाग आहे. आणि मग अशा वेळेला त्यांच्यासाठी विभक्त मतदारसंघ, इंग्लिशमध्ये सेपरेट इलेक्टोरेट, ह्याची सोय केली. तीही मुस्लिम लीगच्याच मागणीवरून.
आणि एक शिष्टमंडळ जाऊन भेटतं काय इंग्रजांना, इंग्रज लगेच मागण्या मान्य करतात. गमत बघा, 1885 साली काँग्रेस पक्ष, म्हणजे आजच्या हिशोबात त्यावेळेला त्याला काँग्रेस म्हणायचे खरं नाव आहे त्याचं राष्ट्रीय सभा, तर ही स्थापन झाली. त्यावेळेला सुरुवातीला त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यातली एक मागणी होती, ह्या ज्या ICS परीक्षा आहेत ह्या भारतात घ्यायला सुरुवात करा, त्या लंडनमध्ये जाऊन द्यायला लागायच्या, त्या भारतात घ्या. कधीची मागणी आहे? 1885, 86, 87 त्यावेळची. ब्रिटिशांनी सांगितलं मागण्या चांगल्या आहेत तुमच्या. कधी पावले ब्रिटिश आम्हाला? 1922 साली. आणि तेही भारतात केवळ एकच केंद्र उभं राहिलं होतं, ते पण उत्तर प्रदेशामध्ये अलाहाबाद, म्हणजे आजचं प्रयागराज, या ठिकाणी ते केंद्र उभं राहिलं होतं. मग इथं लक्षात येईल आपल्या की ब्रिटिश इतक्या झटपट मागण्या मान्य करत नाही. त्यांनी ती जवळजवळ 15 वर्ष आणि पुढची 22 वर्ष, करा हिशोब किती वर्ष लावली ते. पण एक मुस्लिम लीगचं सदस्य मंडळ जाऊन भेटतं काय, आणि लगेच ही मागणी मान्य होते की लगेच सेपरेट इलेक्टोरेट, ही प्रकार सुरू झाले. पण लक्षात घ्या, त्यावेळेला मतदानाचा अधिकार सर्वसामान्यांना नव्हता. आज जसं आहे, खिरापत वाटल्यासारखं आहे की प्रत्येक माणसागणित एक वक, त्याला इंग्लिशमध्ये शब्द वापरतात ॲडल्ट फ्रँचायझी, तर ते प्रत्येक प्रौढाला मताधिकार, तर तसं नव्हतं. ठराविक रक्कम तुम्ही जर का प्रॉपर्टी टॅक्स म्हणून भरत असाल तर तो टॅक्स भरणाऱ्या केवळ पुरुषांना तो वोटिंग राईट होता. अगदी इंग्लंडमध्ये पण तेच होतं. व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्त्री पुरुष समानतेच्या किती पण गप्पा त्यांनी मारू देत. तुम्ही इंटरनेटवर सर्च करून बघा, तुम्हाला मिळेल की इंग्लंडमध्ये स्त्रियांना मताधिकार कधी मिळाला. मग जर तो 19व्या शतकात नव्हता, तर 19व्या शतकामध्ये ब्रिटिश लोक तुम्ही काय म्हणता सत हे होते, स्त्री पुरुष समानता वगैरे वगैरे म्हणणारे होते. पहिली महिला डॉक्टर कोण पाश्चात्य जगातली, भारतातली नको, पहिली पाश्चात्य जगातली महिला डॉक्टर कोण, तिने किती हालापेष्टा भोगल्या किंवा जेव्हा शिकत होती त्यावेळेला. मग लक्षात येईल की जगामध्ये सगळ्याच ठिकाणी या गोष्टी चालू होते की स्त्रियांना शिकवायचं नाही, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा द्यायचा नाही. म्हणून भारतात असं आहे हे बरोबर आहे असं मी म्हणत नाही, लक्षात घ्या. भारतात चुकत होतं, पण आम्ही चुकत होतो तेव्हा तुम्ही पण चुकतच होतात, हा फक्त त्यातल्या त्यात समाधानाचा भाग, एवढंच म्हणतो. चल तर परत आपल्या मुद्द्यावर जाऊया की इथे 1909 हा जो मोर्ले मिंटो कायदा दिला ह्याच्यात आम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार दिला. 1914 उजाडलं जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध झालेलं आहे, महायुद्ध म्हणतात त्याला चुकीने. इंग्रज लोक तर डायरेक्ट वर्ल्ड वॉर म्हणतात, आपण वर्ल्ड वॉर वगैरे मानायला तयार नाही. मी वर्ल्ड कप पण मानत नाही. सोपं आहे, क्रिकेटचा वर्ल्ड कप वगैरे म्हणतात, अमेरिका कुठं सहभागी आहे, आता झाली असेल तर माहीत नाही, पण ते चिली अर्जेंटिना असल्या टीम कधी मी क्रिकेट खेळताना बघितल्या नाही आहेत, उगीचच आपला वर्ल्ड कप. तर तसाच प्रकार आहे वर्ल्ड वॉर. अख्ख्या दक्षिण अमेरिकेमध्ये कुठंही युद्ध नव्हतं. पहिलं महायुद्ध जेव्हा झालं तर त्यावेळेला ते युरोपीय प्रदेशात फक्त मर्यादित होतं, काही प्रमाणात आफ्रिका खंडात या युरोपियन लोकांच्या जिथे जिथे वसाहती होत्या तिथे थोडेफार खटके उडले होते. भारतामध्ये तर काही त्याचा नामोनिशाण नव्हतं पहिल्या महायुद्धाचं. फक्त भारतातून रिसोर्सेस, भारतातले सैनिक लढायला जात होते, भारतातून संपत्ती नेली जात होती, हे फक्त पहिल्या महायुद्धाच्या नावावर झाले. ह्यानंतर युद्ध संपल्यानंतर ब्रिटिशांनी भारताला खूप आश्वासनं दिली होती, युद्ध संपूर्ण तुम्हाला आम्ही असं देऊ तसं देऊ बरंच काय काय. इथं लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं प्रतियोगी सहकारिता, तुम्ही साम्राज्यवादाच्या विरोधात लढाई खेळताय तर तुमचं साम्राज्य कशासाठी, तुम्ही पहिलं साम्राज्य तुमचं विसर्जित करा, स्वतंत्र भारत तुम्हाला मदत करेल, ही टिळकांची भूमिका होती. पण दुर्दैवानी ते एवढं काही प्रभावी झालं नाही. पण महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटिशांना एवढं माहिती होतं की भारताने केलेल्या अमूल्य मदतीचा वाटा ब्रिटिशांच्या विजयात प्रचंड मोठा होता. त्याला खारीचा वाटा वगैरे म्हणायची गरजच नाही, म्हणायचा तर मारुतीचा वाटा होता असं म्हणूया आपण. एवढा मोठा वाटा भारताचा त्या पहिल्या महायुद्धाच्या विजयामध्ये होता. आणि मग अशा वेळेला भारताला काहीतरी दिलं पाहिजे, आणि मग ज्या सुधारणा भारताला दिल्या गेल्या त्याला म्हणतात मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. इथं दोन प्रकारची खाती करण्यात आली, राखीव खाती आणि सोपीव खाती, अशा पद्धतीमध्ये झाली. काही खाती जी आहेत ती ब्रिटिशांच्याच हातात राहणार आहेत, पण काही खात्यांचा कारभार मात्र भारतीयांच्या हातात द्यायला सुरुवात झाली. पण ह्या सुधारणा एवढ्या कुचकामी होत्या, म्हणजे आम्ही जी काही अपेक्षा धरून बसलो होतो तसं काहीच दिलं नव्हतं. टिळक तर चिडले, डायरेक्टली लोकमान्य म्हणाले होते त्यावेळेला की
स्वराज्य म्हणजे म्युन्सिपाल्ट्या चालवणं नाही, सरकारने जे काही समज केलेलं आहे ते योग्य नाही, दिलेल्या सुधारणा आम्हाला मान्यच नाही, पण तरी जेवढं मिळतंय तेवढं घ्यायचं आणि पुढच्यासाठी फाईट करायची. ह्यासाठी म्हणून त्या सुधारणा स्वीकारण्यात आल्या. त्या सुधारणामध्ये असं काय दिलं होतं, फार अपमानकारक होतं खरं तर. टिळक सांगत होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. इथं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये तेच तर सांगितलं होतं की स्वराज्य हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तुम्हाला तो देणार आहोत. मॉन्टेग्यू चेम्सफोर्डच्या आधी कितीतरी वर्ष ते कवी आहेत, त्यांचं फार छान वाक्य आहे, रणावीण स्वातंत्र्य कोणाशी मिळालं, कोणी शोधले लिहिले ते बघा शोधातून. तर ते रणावीण स्वातंत्र्य कोणाशी मिळाले, इथे ब्रिटिश आम्हाला देऊ करत होते आणि आम्ही घेऊ करत होतो, हा प्रकार तो आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सुधारणा देतोय, याप्रमाणे त्याचे परिणाम तुमच्यावरती काय होतील हे आम्हाला पुढची 10 वर्ष बघायचे. 10 वर्ष या पद्धतीत राज्य झालं की मग तुम्हाला आम्ही त्याच्यावरती आधारित सुधारणा या देणार आहे. 10 वर्षानंतर आढावा घेतला जाईल. तुम्हाला स्वराज्य देण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत, पण जे स्वराज्य देणार आहे ते टप्प्याटप्प्याने देणार, एक गठ्ठा एकदम काही स्वराज्य देणार नाही. हा आहे 1935 सुधारणा कायदा, सॉरी 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. यानंतर पुढं काय झालं हे आपण पुढच्या व्याख्यानामध्ये बघणार.